नमस्कार मंडळी, कसे काय सगळे मजेत ना? तर मी आई तुमचा आहे आणि तुम्ही पतंग चला शुरू करूया। तर गाईस, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आता दिवाळी आहे आणि दिवाळी म्हणजे किल्ल्याचा ब्लॉक तर बनवायलाच पाहिजे। तुम्ही विचार करत असाल की आपण किल्ला कधी बनवणार आणि माती कधी आणणार, कारण आता दिवाळी तर संपत आलेली आहे। तर गाईस, या ब्लॉगमध्ये आपण काय करणार आहे ते तुम्हाला नंतर समजेलच, कारण हे बघा आपल्या सोबत इथे सुजल दादा आहे। तर सुजल दादा, सांग आपण या ब्लॉगमध्ये काय करणार आहोत। तर गाईज, तुम्ही नक्कीच नवीन व्हिडिओची वाट बघत असाल, पण यावर्षी व्हिडिओ टाकली नाही आम्ही, कारण सर्वजणांना बिझनेस आणि जॉबपासून सुट्टीच भेटली नाही। तर आम्हाला पण माहिती आहे का, थोडी आम्ही वेल काढून किल्ला बनवायला पाहिजे होता, पण नाही जमला आम्हाला, तर त्यासाठी सॉरी। पण आम्ही काहीतरी नवीन आज व्हिडिओ बनवला होता, ती म्हणजे तर गावात खूप जणांनी किल्ले बनवले होते, तेच आपण बघू आणि त्याच्याबद्दल थोडी माहिती बघू। आज मी तुम्हाला आपल्या गावातले किल्ले दाखवणार आहे आणि सर्वात पहिले आपण चाललो सर्वे जांभळे यांच्याकडे। आता आपण आता बघू तरी कुठला किल्ला बनवलाय आणि कसा बनवलाय ते आता आपल्याला तिथे जाणं जाऊ पोहोचू तेव्हा समजेल। हे बघा, किल्ला कसला भारी बनवलेला आहे, ती मोठा आहे। तुम्ही किल्ला बघितला असेल किती छान आहे। आणि गाईस, हा पद्मदुर्गा किल्ला आहे, फार मेहनत घेतली असेल पोराई या हा किल्ला बनवण्यासाठी। आणि हा किल्ला मोऱ्या ग्रुप चांभारली याही बनवलेला आहे, बघा किती छान किल्ला आहे। आणि आता सुजल दादा या किल्ल्याची आपल्याला माहिती देणार आहे। नमस्कार मंडळी, तर पहिले सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की किल्ले का बनवतात। तर किल्ले का बनवतात, तर ज्या राजामुळे आज आपल्या घरात दिवे लागतात आणि त्याच्यामुळे आपण सण साजरे करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीने आपण हे किल्ले बनवतो। आणि तेही खूप सारे किल्ले जिंकून आपल्या महाराष्ट्राला एक सुंदर असा इतिहास दिला आहे, आणि त्यांच्यासारखा राजा पुन्हा एकदा आपल्याला भेटणार नाही। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पद्मदुर्गा हा किल्ला बनवण्यात आलेला आहे। तर पद्मदुर्गा याला कासा असंही म्हटलं जाते। तर या किल्ल्यामध्ये सर्वप्रथम एक मुख्य दरवाजा आहे आणि दोन तोफा सुद्धा आहेत। आणि आत्ता सध्या झालेल्या संशोधनामध्ये 250 तोफा भेटलेल्या आहेत आणि हा त्याचा पहिला बुरुज आहे। तर या सर्व बुरुजांचा आकार कमलासारखा आहे, तुम्ही बघू शकता कमलासारखा आकार आहे, म्हणून याला पद्मदुर्गा असं म्हटलं जाते। तर या किल्ल्याचं दुसरं नाव कासा असं सुद्धा आहे। तर या किल्ल्यामागे एक इतिहास म्हणजे याच किल्ल्याच्या जवळ असणारा मुरुड जंजिरा, तो सिद्धीच्या ताब्यात होता। तर तो किल्ला ताब्यात करण्यासाठी महाराजांनी मोरोपंतांना सांगितलं होते आणि लायपाटलांनी या किल्ल्याच्या मागील बाजूस मोरोपंतांना मदत केली मुरुड जंजिरा ताब्यात करण्यात। पण मुरुड जंजिरा काय ताब्यात झाला नाही, परंतु महाराजांनी लायपाटलांना शाबासकी दिली आणि त्यांच्या या धाडसामुळे कुठेतरी मुरुड जंजिरा ताब्यात करण्याचे महाराजांना संधी भेटली। परंतु हा किल्ला असा भक्कम किल्ला आणि 500 फूट उंचीचा किल्ला आहे। हा मुरुड गावात जवळ असलेला एक जलदुर्ग आहे आणि सुंदर असा किल्ला आहे, ज्यात खूप विहिरी आहे। तुम्ही बघू शकता इथे एक विहीर आहे, तिथे सुद्धा 3 विहिरी आहेत आणि 1, 2, 3, 4, 5, 6 बुरुज आहेत आणि 2 मुख्य द्वार आहेत। आणि या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्या थोडं चढावं लागते। गाईस, तुम्ही बघू शकता तर हा पद्मदुर्ग किल्ला सुंदर असा आकारण्यात आलेला आहे, पोरांनी खूप मेहनत केली। आणि जसा पद्मदुर्ग तुम्ही बघू शकता, तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता, तसाच हा पद्मदुर्ग आकारलेला आहे। खूप सुंदर विहिरी आणि तो आणि मस्त किल्ल्याची रचना सुद्धा केलेली आहे, त्याही बुरुजांची पण रचना चांगली केली आहे। तर तुम्ही बघू शकता पद्मदुर्ग या किल्ल्याला तुम्ही नसेल तुम्हाला माहिती, तर नक्कीच तुम्ही या पोरांकडून शिकू शकता, कारण तेही सुद्धा याची माहिती काढूनच हा किल्ला बनवला असेल। तर तुम्ही सुद्धा दिवाळीत दरवर्षी किल्ले बनवा आणि महाराजांची आठवणी जागी करत राहा। माहिती तर ऐकली असेल, किती छान माहिती सांगितली सुजल दादानी। तर सुजल दादासाठी 1 लाईक तो बनत आहे। आणि ज्या पोरे हा किल्ला बनवलाय ते पोर आता इथे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आसनावर विराजमान करतात आणि इथे मावले ठेवतात। हे बघा, शिव भार शोध कुठार आवू
छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता किल्ल्यावर मावले बसून झालेले आहेत, घर पण बसवलेले आहेत आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पण विराजमान केलेलं आहे। तर आता तुम्ही किल्ल्याचे सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा। मांडी तुझे दे एकदा माझा उशाला रे, माझा राजा रे, माझा शिवबार, माझा राजा रे, माझा शिवबार, माझा राजा रे, माझा शिवबार, माझा राजा रे, माझा शिवबार। शोधू कुठर भाऊ कधर, मी स्वतःऊ कधर। श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा, श्रीपती भूपती हा आमचा राजा। गाइस तुम्ही बघितलं असेल पद्मदुर्गा किती भारी बनवलेला आहे, आवडला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। आणि गावात अजून एक किल्ला बनवलेला आहे, तो कुठला किल्ला आहे तो तर मला नाही माहिती, तर आता तिथं पोहोचल्यावर समजेल। तर आता मी तिथं पोहोचल्यावर भेटतो तुम्हाला। आता आपण दुसऱ्या किल्ल्याजवळ आलेलो आहे, तो आहे म्हणजे प्रतापगड। आणि हा बघा इथे किती मोठा किल्ला आहे, मी बघून डायरेक्ट येडाच झालो। पूर्ण अंगणात ही किल्ला बनवलेला आहे आणि असं वाटतं खरोखरचाच किल्ला। तुम्ही इथे पाहू शकता या किल्ल्याची रचना किती भारी केलेली आहे। बघा एक एक बारीकीकडे लक्ष देऊन इथे किल्ल्याची रचना केलेली आहे। बघा किती भारी किल्ला बनवलेला आहे। आणि माझ्याकडून तर या किल्ल्याला 100 तोफांची सलामी आहे, खूप खरंच खूप भारी किल्ला आहे। तुम्ही इथे पाहू शकत असेल की किती भारी किल्ला आहे। सुजाला या किल्ल्याबद्दल तू काय बोलशील? गाईज तुम्ही बघू शकता हा किल्ला जो बांधलेला आहे तो किल्ला आहे प्रतापगड। आणि प्रतापगड हा किल्ला महाबलेश्वर येथे असलेला एक भक्कम आणि मजबूत किल्ला आहे। 3556 फूट उंचीचा किल्ला आहे। महाराजांनी मोरोपंत पिंगले यांना 1656 साली बांधायला सांगितलेला हा किल्ला। आणि या किल्ल्यामध्ये एक मोठा इतिहास आहे, तो मी तुम्हाला थोड्याला सांगतो। पण पहिले या किल्ल्याबद्दल आपण बघून घेऊया। तर या किल्ल्यामध्ये एक मुख्य दरवाजा आहे आणि 3 विहिरी आहेत। आणि तिथे बघू शकता तो भवानी मातेचं मंदिर आहे। तर तो महाराजांनी भवानी मातेचं मंदिर खास महाराजांनी पूजे करण्यासाठी बांधला होता। आणि या किल्ल्याचा एक दुसरा इतिहास तोच म्हणजे या किल्ल्याला जिंकणं खूप कठीण आहे, कारण या किल्ल्याची उंचीच कोणाला सर करता आली नाही। आणि तुम्ही बघू शकता या किल्ल्याची मागील बाजूस खूप उंची आहे आणि पुढील बाजूस खूप हा किल्ला उतरता असा किल्ला आहे। तर महाराजांनी या किल्ल्यासाठी खूप मेहनत केली आणि मोरोपंतांना खास हा किल्ला बांधण्यासाठी सांगितला। तर या किल्ल्याचा मुख्य इतिहास म्हणजेच या किल्ल्याच्या पायथ्याशी जेव्हा अफजल खान मोठी फौज घेऊन आला होता तेव्हा महाराज त्याच्या भेटीला गेलते आणि त्या अफजल खानांनी महाराजांना दगा दिला आणि महाराजांनी वाघ नक्याचा हल्ला करून त्याचा कोतडा बाहेर काढला। तर असा हा आपला जाणता राजा, या असा राजा पुन्हा होणे शक्य नाही। महाराजांना मी शतशत प्रणाम करतो। आणि महाराजांनी जो इतिहास रचला आहे आणि महाराजांसारखा राजा आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही। हाच किल्ल्याचा इतिहास नव्हे तर अनेक किल्ले असे महाराजांनी जिंकले आहेत आणि तो इतिहास सांगणं म्हणजे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही। तर मेन गोष्ट म्हणजे हा किल्ला जो बांधला आहे तो फक्त 3 मुलांनी बांधलेला आहे किल्ला। आणि हा किल्ला 3 आठवड्यात बांधणं हा शक्य नाही, कारण तुम्ही बघू शकता किती मोठा किल्ला बांधलेला आहे त्यांनी। आणि तेही काहीतरी 7वी 8वीत असतील ती मुलं, पण तेही हा किल्ला 3 आठवड्यात बांधला म्हणजे किती मोठी गोष्ट आहे। काही लोक सुद्धा आता दिवाळीत किल्ले बांधत नाही, पण या मुलांनी किल्ला बांधला हीच एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण ते अजून इतिहास महाराजांचा विसरले नाही। पूर्वीपासून ही परंपरा आहे की किल्ले बनवणे, तर आता ही परंपरा कमी होत चालली आहे, कारण मुलांकडे मोबाईल आलेले आहेत आणि त्यामुळे मुले हे बाहेरची काही म्हणजे जशी काही फिजिकल ऍक्टिव्हिटी किंवा हे किल्ले बनवणे बंदच केलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा छोटा काना होईना पण किल्ला बनवत जा आणि महाराजांची आठवण जागवत जा। तर दादा आता काय बोलला ते लक्षात ठेवा, छोटा काही होईना पण तुम्ही किल्ला बांधा, कारण महाराज जे काय केलं ते फक्त आपल्यासाठीच केलं। आता तुम्ही या किल्ल्याचे सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा। भाऊ कसर मीच स्वतःला
तू कधी गेला रे माझा राजा रे माझा शिव भार माझा राजा रे माझा शिव भार माझा राजा रे माझा शिव भार मांडी तुझे दे माझा राजा रे माझा शिव भार माझा राजा रे माझा शिव भार माझा राजा रे माझा शिव भार माझा राजा रे माझा सिनेमॅटिक व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता मी ते थोडा पुढे आलोच आणि जसं मी तुम्हाला बोललो छोटा गाणं होऊ द्या पण किल्ला बांधा हे बघा इथे छोटा पोरा आहे किल्ला बांधलेला किती भारी किल्ला बांधलेला आहे बघा खूप छान किल्ला आहे. श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा श्रीपती भूपती हा आमचा राजा. आपण पुढच्या वर्षी किल्ला बांधू म्हणजे बांधू तर सुगंध बांधायचं आहे ना पुढच्या वर्षी नक्कीच. तर गाईज हे किल्ले कसे वाटले म्हणजे पद्मदुर्ग आणि प्रतापगड किल्ले तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि तुम्ही यावर्षी कुठला किल्ला बनवला ते पण सांगा. तर हा होता आपला ब्लॉग. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा आणि माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.